नवी मुंबईच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महिला सुशिक्षित उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक 64 च्या उमेदवार दिव्या वैभव गायकवाड यांचे नाव विशेष चर्चेत आहे, कारण घरगुती जबाबदाऱ्यासोबत आपल्या पतीच्या राजकीय प्रवासात पण त्यांनी योग्य जबाबदारी पार पाडली। याच कारणास्तव महिला आरक्षित या प्रभागात राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी दिली गेली, जिकडे हा विश्वासार्थ ठरवताना प्रचारात पण त्यांनी आघाडी घेतली। प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचताना प्रभागातील समस्यांचं निरसन हा मुख्य अजेंडा त्यांनी ठेवला आहे, ज्यात महिला सुरक्षा, पाणी प्रश्न, वाढीव वीज बिल, ज्येष्ठ नागरिक समस्या सोडवण्यावर त्यांनी जोर दिला आहे। मी वॉर्ड नंबर 64 मधून उभी आहे आणि त्याच्यामध्ये सेक्टर्स 3, 4, 5, 6, 7, 8, 1A असं आहेत। माझे मिस्टर 3, 4, 5 नगरसेवक होते, त्यांनी नक्कीच खूप चांगली कामं केलेली आहेत, रिस्पॉन्स आम्हाला चांगला मिळतो आहे। आम्ही वॉर्ड नंबर 6, 7, 8 जो आम्हाला म्हणजे नवीन जोडला गेलेला आहे तिथेही आम्ही अलर्ट्स पाठवतो SMS लोकांना की पाणी नाही आहे किंवा लाईट नाही आहे किंवा काम कुठे चालू आहे, प्रत्येक गोष्टीची आम्ही त्यांना माहिती देतो। आणि आज डोर टू डोर मी कॅम्पेन करते आहे तर लोकांचा खरोखर प्रतिक्रिया म्हणजे आणि रिस्पॉन्स चांगला आहे की त्यांना म्हणजे अशी विकास कामं करणारा व्यक्ती हवा आहे आणि आम्ही मनापासून लोकांची कामं केलेली आहेत आणि मला नक्कीच वाटतंय की लोक आम्हाला मतदान करतील आणि पुढेही मी त्यांना आश्वासन देते की मी जी कामं त्यांनी केलेली आहेत त्यांच्याबरोबर मी पण होते आणि पुढे नक्कीच चांगली कामं आम्ही करू। तर माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी प्रचार यंत्रणा महिनाभरापासून राबवत असल्याने मतदारांपर्यंत पोहोचल्याचा दावा केला आहे। गेले 15 दिवसापासून आमचा हा डोर टू डोर कॅम्पेन चालू आहे आणि लोकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद आहे चांगला आणि आमच्याबरोबर जे रहिवासी आहेत ते स्थानिक रहिवासी आहेत जे इकडे गेले 25 वर्षापासून राहत आहे, तर इकडची जी जनता आहे त्यांना त्यांच्यावर भरोसा आहे आणि त्यांचा भरोसा माझ्या माध्यमातला आम्ही पूर्ण करण्याचा संकल्प केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई आवाज।